सामाजिक, राजकीय, व्यावसायिक जाणीवेतील फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाजात। महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी अर्ध शक्तिपीठ असलेल्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावरील नवरात्र उत्सव कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला। नवरात्र उत्सवात देवीची पूजा अर्चना व धार्मिक विधी पुजारी यांच्याकडूनच होणार असून मंदिरात घटस्थापना केली जाणार आहे। 17 ऑक्टोबर पासून यात्रा उत्सवाला प्रारंभ होणार होता, परंतु कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे। तसेच कोल्हापूर, तुळजापूर, त्र्यंबकेश्वर या ठिकाणच्या यात्रा रद्द करण्याचा निर्णय झाला आहे। गडावर नवरात्र उत्सवात पुजारी, देवीचे सेवेकरी यांनाच फक्त मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे। तसेच पायी येणारे भाविक अथवा ज्योत नेण्यासाठी व कावडधारकांसाठी तसेच कोजागिरी पौर्णिमेला तृतीय पंथीयांनाही बंदी घातली असून देवी दर्शनासाठी संपूर्ण मंदिर बंद असेल असा आदेश जिल्हाधिकारी यांनी दिलाय। बैठकीला कळवणचे तहसीलदार बंडू कापसे, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, कळवणचे प्रांत अधिकारी विकास मीना, सप्तशृंगीगड निवासिनी देवी ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन धातोंडे तसेच पोलीस उप अधीक्षक शर्मिला वालावलकर, पोलीस उपविभागीय अधिकारी भीमाशंकर डोले, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, माजी उपसरपंच राजेश गवळी, सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते। आज नवरात्रोत्सवाच्या संदर्भामध्ये आम्ही बैठक या ठिकाणी घेतली, त्याला ट्रस्टचे सगळे लोक, स्थानिक नागरिक, पोलीस प्रशासनातील सर्व लोक, महसूल प्रशासनातील सर्व लोक उपस्थित होते। याच्यामध्ये एक महत्त्वाचा निर्णय हा आपले जे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा करून घेण्यात आलेला आहे की यावर्षी नवरात्राची यात्रा होणार नाही आहे। राज्यातल्या अनेक संस्थांनी असा निर्णय घेतलेला आहे, तशाच पद्धतीने आपण निर्णय घेतला आहे। यात्रा होणार नाही आहे, कोणत्याही प्रकारे भाविकांसाठी कोणती सुविधा या ठिकाणी निर्माण केली जाणार नाही आहे। त्याचबरोबर गडावरती यायलासुद्धा प्रवेशबंदी असेल, परंतु स्थानिक नागरिक जे आहेत त्यांना येण्याजाण्यासाठी पासेस दिले जातील। त्यामध्ये कुठली प्रवासी वाहतूक करायला परवानगी नसेल, स्वतःची गाडी असेल तर स्वतः येण्याजाण्यापुरतंच तो विषय मर्यादित राहील। आणि सर्वांनी फार चांगला पॉझिटिव्ह प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे। त्यांचं जे काही छोट्या मोठ्या अडचणी त्यांनी उपस्थित केल्या की यावेळी रोजगाराची हानी होणार आहे किंवा काय, त्यावरती आमचं म्हणणं हेच आहे की आधी पहिल्यांदा आरोग्य हे महत्त्वाचं आहे, बाकीच्या गोष्टी दुय्यम आहेत। तरीसुद्धा जर कोणी सक्तीने वसुली करत असेल, शिक्षण संस्था काही फी करता आग्रही असतील, त्यांच्यामध्ये आम्ही स्वतः जिल्हाधिकारी किंवा आमचे सर्व अधिकारी पोलीस प्रशासनाचे लोक त्यांना मदत करतील निश्चितपणाने। त्याची कोणती सक्ती वगैरे कोणी करणार नाही याबद्दल। तर एकंदरीत मला असं वाटतं की आपलं कोरोना व्यवस्थापन आत्तापर्यंत खूप चांगलं आहे, आपल्याकडे खूप कमी पेशंट्स आहेत, तीच परिस्थिती आपल्याला टिकून ठेवायची आहे। पुढच्या वर्षीपर्यंत हा सगळा काळ आपला निघून गेलेला असेल आणि आपण यात्रा जोरदारपणे साजरी करू, आणि तो आज तरी आपण सर्वांनी जे काही आत्तापर्यंत आलेलं आहे तेच पद्धत कायम ठेवू आणि जी काही शासनाच्या सूचना यामध्ये आहेत त्या सगळ्या 100% पालन आपल्याकडून केलं जाईल अशी सगळ्यांनी हमी दिलेली आहे। त्याबद्दल मी त्यांचे आभार सुद्धा मानले आणि पत्रकारांना सुद्धा विनंती आहे की याला जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी की यावर्षी यात्रा होणार नाही आहे। म्हणजे जे भाविक बाहेरून निघालेले असतील ते सुद्धा तिथूनच परत जातील। कावडी घेऊन येणाऱ्या लोकांना सुद्धा विनंती आहे की आपण आपल्या आपल्याच गावांमध्ये थांबून जे काही आपलं देवकार्य आहे ते करावं, यावेळेला इथं प्रवेशवर्ती मिळणारच नाही आहे, त्यामुळे गर्दी करू नये आणि आपली गैरसोय टाळावी। तर अशा पद्धतीने आपण एक थोडंसं स्वतःचीच काळजी स्वतः घेऊ आणि ह्या प्रसंगाला सामोरे जाऊ। पुढच्या वर्षी आपल्याला यात्रा चांगल्या प्रकारे करता येईल अशी मला आशा वाटते। शासनाने मंदिर बंद असण्याचा निर्णय कळवलेलाच आहे, त्याचबरोबर जिल्हा प्रशासनामार्फत आम्ही यावर्षीची यात्रा जी आहे ती घडवणार नाही। जिल्ह्यामध्ये जिथे आपल्या जिल्ह्याची बॉर्डर आहे तिथूनच भाविक जे आहे त्यांना आम्ही आवाहन करू की बाबा त्यांनी यावर्षी जी यात्रा नसल्यामुळे कुठे आपापल्या गावी जाऊन तिथे जे आपले श्रद्धास्थान असेल तिथे त्यांचं पूजा किंवा हे करावं। पोलीस प्रशासनामार्फत जे येणारे इथे ॲप्रोच रोड्स जे असतील तिथे बॅरिकेडिंग करून फक्त जेवढ्या लोकांना जिल्हा प्रशासनामार्फत जे इथले स्थानिक नागरिक आहेत त्यांनाच फक्त सोडण्यात येईल, इतर कोणालाही इथं सोडण्यात येणार नाही। त्यामुळे जे जोज घेऊन येणारे लोक असतील किंवा जे कावड घेऊन येणारे लोक असतील त्यांना जिल्हा पोलीस दलातर्फे मी एवढंच आवाहन करेन की त्यांनी स्वतःची गैरसोय टाळावी व आपापले जिथे वास्तव्य असेल
तिथेच आपल्या संध्येच्या ठिकाणी जाऊन यावर्षीचे जे नवरात्री उत्सवाचे जे त्यांचे श्रद्धेचं कार्य असेल ते करून घ्यावं. माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या अध्यक्षतेखाली जी नवरात्रोत्सव यात्रेच्या निमित्ताने जी मीटिंग झाली, जिल्हाधिकारी साहेबांनी गावाला व्यापाऱ्याला स्पष्ट निर्देश दिले का महाराष्ट्रातले सर्व तीर्थक्षेत्र बंद आहेत शासनाच्या आदेशानुसार. त्या अनुषंगाने नवरात्र उत्सवही कुठल्याही प्रकारे उत्सव साजरा केला जाणार नाही, कुठल्याही प्रकारची नवरात्र यात्रा सप्तशृंगारावर भरली जाणार नाही, इतरही तीर्थक्षेत्री ठिकाणी भरवण्यात येणार नाही. तर माझं एक समस्त गावकरी सप्तशृंगारांच्या वासियांच्या तर्फे व्यापारी वर्गाच्या वतीने शासन दरबारे कलेक्टर साहेबांना व मुख्यमंत्री साहेबांना ही नम्र विनंती आहे. आज जवळजवळ 7-8 वर्ष हे 7-8 महिने आले लॉकडाऊनच्या लॉकडाऊनला. जे अनलॉकची सुरुवात झाली त्याच्यात मोठमोठी शहरे तालुका प्लेटची गावं उघडी खुले करण्यात आली, तिथले व्यवसाय खुले करण्यात आले, पण तीर्थक्षेत्रे अजून पूर्णपणे बंद आहे. आज ह्या 8 ऑक्टोबर रोजी 8 महिने होतील सर्व तीर्थक्षेत्रे हे बंद आहे, पण पुऱ्या गावांनी आपल्या आदेशाचे पालन मान्य केलेलं आहे की नवरात्रोत्सव आम्ही साजरा करणार नाही. पण माननीय जिल्हाधिकारी साहेबांना ही गावाच्या वतीने विनंती आहे की नवरात्रोत्सव झाल्यानंतर मंदिर महाराष्ट्रातली सर्व तीर्थक्षेत्रे सप्तशृंगार पण आहे आद्य शक्तीपीठे महाराष्ट्रातल्या 7-3 शक्तीपीठावरती आद्य शक्ती. जिल्ह्याच्या सीमा होणार सील नंदुरबार धुळे मध्य प्रदेश जळगाव व अन्य ठिकाणाहून काही भाविक कावड घेऊन निघाले असतील तर त्यांनी माघारी परतावे, त्यांनी आपल्या भागातील मंदिरातच पूजा करावी, तसेच जिल्ह्याच्या सीमा सील केल्या जाणार आहेत जेणेकरून यात्रेसाठी कोणीही येणार नाही. नांदुरीच्या पायथ्यापासूनच बॅरिकेड्स लावण्यात येणार आहे. सप्तशृंगी गडावरील काही लोकांनी सप्तशृंगी गडावर मागील 7 महिन्यापासून सप्तशृंगी गड धार्मिक स्थळ बंद असल्या कारणाने प्रायव्हेट बजाज फायनान्स, प्रायव्हेट वाहन फायनान्स तसेच बँक पतसंस्था वसुलीबाबत तक्रार केली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी कोणतेही फायनान्स किंवा बँक वसुली करणार नाही याची हमी देखील जिल्हाधिकारी यांनी घेतली. प्रतिनिधी इम्रान शाह, महाराष्ट्र 24 न्यूज, नाशिक.